महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला. 48 पैकी फक्त 17 जागांवर महायुतीचे खासदार निवडून आले. मात्र आता या निकालानंतर महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. खास करून अजित पवारांबाबत भाजप आणि शिंदेंचे आमदारही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. लोकसभेच्या निकालात महायुतीचा राज्यात धुव्वा उडाला. आता महायुतीत यावरून कलगीतुरा रंगला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात या पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडण्यात आलं. आता भाजप आणि शिवसेना शिंदेच्या आमदारांनीही हात सुराळवल्याची माहिती आहे. भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांना आता अजित पवार नकोसे झाल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांच्या पक्षाची मतं आम्हाला मिळालीच नाहीत अशी तक्रार भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ आणि कोल्हापूर अशा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. माढ्यामध्ये भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांचा धैर्यशील मोहितेंकडून 1,20,000 मतांनी पराभव झाला. करमाळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे संजय शिंदे आमदार आहेत. करमाळ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर 41,151 मतांनी पिछाडीवर आहे. माढा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे बबनराव शिंदे आमदार आहेत. माढ्यामध्ये निंबाळकर 52,515 मतांनी पिछाडीवर आहे. फलटणमध्ये अजित पवार गटाचे दीपक चव्हाण आमदार आहेत. फलटणमध्ये निंबाळकरांना 16,928 मताधिक्य आहे. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांच्या गटानं भाजप विरोधात काम केल्याचं जाहीरपणे बोललं गेलं. माढामधला पराभव भाजपच्या जिव्हारी लागलाय. आता माढ्यामध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या आमदारांचं काम करणार नसल्याचा इशारा स्थानिक भाजप नेत्यांनी दिलाय. फलटण तालुक्याचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, दीपक चव्हाण आमदार, बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे, तसेच राष्ट्रवादीचे सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंके यांनी कोणीही भारतीय जनता पक्षाचं काल काम विधानसभा लोकसभेमध्ये काम केलेलं नाही, त्यामुळे त्यांच्यावर इथून पुढे भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता फलटणसह माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेला त्यांचं काम करणार नाही. ज्या कोणी पक्षविरोधी महायुती विरोधी काम केलेलं आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी शासन झालं पाहिजे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाबाबतची महायुतीतली खदखद ही फक्त माढ्यापुरती नाहीये. सोलापुरात भाजपच्या राम सातपुत यांचा प्रणिती शिंदेकडून 74,000 मतांनी पराभव झाला. मोहोळ विधानसभेत अजित पवार गटाचे यशवंत माने आमदार आहेत. मोहोळमध्ये अजित पवार गटाचे आमदार असूनही राम सातपुते 63,152 मतांनी पिछाडीवर आहेत. दिंडोरीतही भाजपच्या माजी मंत्री डॉक्टर भारती पवारांचा पराभव झाला. विशेष म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत. खुद्द मंत्री छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघातही भारती पवार पिछाडीवर पडल्यात. दिंडोरीमध्ये भाजपच्या डॉक्टर भारती पवारांचा 1,13,000 मतांनी पराभव झाला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार आहेत. अजित पवार गटाच्या 4 आमदारांच्या मतदारसंघात भारती पवार पिछाडीवर आहेत. कळवण सुरगणाचे अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार आहेत. कळवण सुरगण्यामध्ये भारती पवार 57,683 मतांनी मागे आहेत. भुजबळांच्या येवल्यात भारती पवारांना 13,000 पिछाडी आहे. नरहरी झिरवळांच्या दिंडोरीमध्ये भारती पवारांना 82,000 पिछाडी आहे. निफाडमध्ये दिलीप बनकरांच्या मतदारसंघात 18,000 पिछाडी आहे. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ कागलचे असूनही मंडलिकांना फारसं मताधिक्य मिळालं नाही. जाणीवपूर्वक अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न इतर शत्रूंच्या माध्यमातून केला जातो आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून या संदर्भातली स्पष्टपणाची कुठलीही भूमिका नक्की त्या ठिकाणी नाही. राज्यातील नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या समोर ज्यावेळेला माझी चर्चा झाली त्याला अशा पद्धतीची कुठेही चर्चा आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आली नाही चर्चेमध्ये. महायुतीत दुसऱ्या तिसरा नको अशी भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांची भूमिका असल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकसभा पराभवानंतर महायुतीमधील अंतर्गत खदखद उफाळून आली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.